सीमा पारचं प्रेम या कहाणीतलं सीमा हैदरचं प्रकरण अजून संपलंही नाही आहे तोच अंजूच्या नव्या चॅप्टरची यामध्ये एंट्री झाली आहे पण थोडासा यात बदल झालाय यावेळी भारतातून अंजू पाकिस्तानात गेली आहे हो लोड घेऊ नका जरा विस्तृतच सांगते सीमा हैदर तिचा प्रियकर सचिन मीनाला भेटण्यासाठी पाकिस्तानातून भारताच्या नोएडामध्ये आले याच प्रकारे आता भारताच्या राजस्थानातील अलवर इथली अंजू तिचा प्रियकर नसरुल्लाहला भेटण्यासाठी थेट पाकिस्तानमधल्या दीर बाला या भागात गेली आहे सीमा ही विवाहिते आणि अंजू ही सीमा आणि सचिन यांचं प्रेम जुळलं ते पबजीमुळे तर अंजू नसरुल्लाचं प्रेम जुळलं ते फेसबुकमुळं पण सीमा पार प्रेम सोशल मीडिया आणि विवाहित असणं हे फॅक्टर जरी या दोन्ही घटनांमध्ये सेम असले तरी सुद्धा एक गोष्ट वेगळी आहे ती म्हणजे बॉर्डर क्रॉस करण्याची पद्धत सीमा हैदर नेपाळ मार्गे बेकायदेशीरपणे भारतामध्ये आली होती पण अंजू मात्र कायदेशीररित्या पाकिस्तानला गेली आहे पण तिकडे गेल्यावर तिने खोटं बोलण्याचा पाढाच वाचायला सुरुवात केलीये कोणकोणतं खोटं ती आहे हे जाणून घेण्याआधी जरा अंजू आणि नसरुल्ला यांची लव्ह स्टोरी जाणून घेऊया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौतीस वर्षीय अंजू सातवी पर्यंत शिकलेली आहे मधील टापुकारा इथं दुचाकी उत्पादक कंपनीच्या कारखान्यात ती काम करत होती अंजूचा पती अरविंद एका पेंट कंपनीत काम करतो या जोडप्याला दोन मुलं आहेत साधारण तीन ते चार वर्षांपूर्वी अंजूची फेसबुकवर नसुरुल्ला सोबत मैत्री झाली बोलण्या बोलण्यात नातं पुढे प्रेमापर्यंत गेलं आणि अखेर वीस जुलैला अंजू सगळ्या कायदेशीर कागदपत्रांच्या आधारे वाघा अटारी बॉर्डर ओलांडून नसरुल्लाकडे पाकिस्तानमध्ये पोहोचली पण जाण्याआधीच तिचं खोटं बोलण्याचं सत्र सुरू झालं होतं पहिलं खोटं मैत्रिणीला भेटायला जयपूरला जातीय अंजू वीस जुलैला आपल्या घरातून निघाली होती तेव्हा तिने पती अरविंदला सांगितलं होतं की ती आपल्या एका मैत्रिणीला भेटायला जयपूरला जातीय पण ती पोहोचली दिल्लीला त्यानंतर जयपूरमध्ये तिची कोणतीही मैत्री राहत नसल्याचं समोर व्हिडिओ कॉल मध्ये लाहोरला एक भारतीय महिला आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानला आली असल्याची माहिती पाकिस्तानच्या मीडियानी म्हणजेच माध्यमाकडून समोर आली होती आणि ती महिला अंजू असल्याचं जेव्हा अरविंदला समजलं तेव्हा तो हैराणच झाला मग त्याने अंजूला व्हॉट्सअप कॉल केला तेव्हा अंजूने त्याला लाहोर मध्ये आपल्या एका मैत्रिणीसोबत आहे असं सांगितलं पण बावीस जुलैला अंजूचा प्रियकर नसरुल्ला तिला घेऊन पाकिस्तानच्या खैबर पख्तून खुवा मधील दीर या भागातल्या त्याच्या घरी पोहोचला होता तिसरं खोटं कंपनीत सांगितलं की गोव्याचा प्लॅन आहे अंजूने तिच्या कंपनीमध्ये सांगितलं होतं की ती तिच्या बहिणीला भेटण्यासाठी गोव्याला जातीय हे कारण देत तिने रजेसाठी अर्ज पण केला होता पण तिचा खरा प्लॅन होता तो पाकिस्तानला जाण्याचा आता चौथं खोटं ते म्हणजे पतीला म्हणाली की मी लग्नच करणार नाही आहे तेवीस जुलैला अरविंदनं व्हॉट्सअप कॉल केला होता आणि अंजूला विचारलं होतं की तू लग्न करतीय का तेव्हा अंजू म्हणाली होती नाही पण पाकिस्तानी माध्यमांसमोर तिने पाचवं खोटं बोललं की आम्ही लग्न करतोय शिवाय अंजूने पाकिस्तानातील स्थानिक पोलिसांना असंही सांगितल्याचं कळतंय की तिचा घटस्फोट झालाय हे सहावं खोटं तर सातवं खोटं सुद्धा लग्नाला जोडूनच आहे पाकिस्तानला जाण्यासाठी आपल्या व्हिसा अर्जात अंजुनं पाकिस्तानला जाण्याचं कारण लग्न आहे असं सांगितलं होतं इतकंच नाही तर तिने आपला व्यवसाय हॉटेल मॅनेजर असं असल्याचं सुद्धा सांगितलंय अशा प्रकारे या सगळ्या खोटं बोलण्याच्या मालिकेत नवीन एपिसोड येतोच आहे पण भारतात अंजूच्या कुटुंबावर याचा विपरीत परिणाम होताना दिसतोय अंजूचा पती अरविंद आपली पत्नी अंजूची परत येण्याची वाट पाहतोय त्याने यासाठी सरकारकडे मदतीचं आवाहनही केलंय पण दुसरीकडे अंजूचे वडील गयाप्रसाद यांनी अंजू सोबत असलेले सगळे संबंध तोडलेत ज्या क्षणी तिने भारत सोडलं त्याच वेळी ती आमच्यासाठी मेली असल्याचं तिचे वडील म्हणाले अंजु नसरुल्लाच्या रोज नवीन वळण घेणाऱ्या या सीमापार लव्ह स्टोरीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज एटीन लोकमतला फॉलो करायला विसरू नका